नमस्कार मी ऋषिकारोद मित्रांनो राज्य शासनामार्फत निराधार व्यक्तींना पगार दिला जातो आता हाच पगार निराधार व्यक्तींना म्हणजेच ज्याला श्रावणबाळ योजना किंवा संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असतील त्या लाभार्थ्यांना आता डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये पैसे दिले जाणारे पूर्वी जर का बघितलं तर ही रक्कम बँकेमार्फत येत होती तीच रक्कम आता डी बी टीमार्फत मार्फत तुमच्या खात्यामध्ये येणार आहे त्यासाठी तुमच्या तलाठी कार्यालयामध्ये तुम्हाला काही डॉक्युमेंट्स जमा करायचे आता हे कोणकोणते डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी तुम्हाला जमा करायचे आहेत याची ए टू झेड इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा की व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुमच्या कुटुंबातील कोणी जर या योजनांचा लाभार्थी असेल तर त्यांच्यासाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे आता पूर्वी जर का तुम्ही बघितलं असाल समजा दोन व्यक्ती आहेत दोन व्यक्तींचे पगार जर का वेगवेगळ्या बँकेत जमा होत असाल तर तुम्ही ऐकलं असाल समजा ज्यांची स्टेट बँकेमध्ये जमा होत असेल किंवा कोणतीही बँक असेल एखादी त्या बँकेत जर जमा होत असेल तर काही बँक हे पैसे लवकर लाभार्थ्याच्या खात्यावर ट्रान्सफर करत होते आणि काही बँकांना हे पैसे लाभार्थ्याच्या खात्यावर ट्रान्सफर करण्यासाठी वेळ लागत होता आता हाच वेळ या ठिकाणी वाचणार आहे म्हणजेच जे लाभार्थी आहे संजय गांधी निराधार योजना असेल किंवा श्रावणबाळ योजनेचे जे लाभार्थी आहे त्यांना आता बँकेमध्ये सतत जाण्याची गरज नाही ही रक्कम डायरेक्टली तुमच्या खात्यावरती डी बी टीमार्फत मार्फत येणार म्हणजेच काय तर तुमच्या आधार कार्डला जी बँक लिंक असेल त्या बँकेमध्ये तुमचे पैसे जमा होतील अशी अत्यंत महत्त्वपूर्ण योजना तुमच्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत राबवण्यात येत आहे आता यामध्ये बदल काय करण्यात आला आहे जे या योजनेचे लाभार्थी असतील त्यांनी काय करायचं तुमच्या तलाठी कार्यालयामध्ये त्या ठिकाणी काही डॉक्युमेंट्स जमा करायचे त्यामध्ये तुमचे हयातीचे प्रमाणपत्र असेल तुमचं आधार कार्ड असेल आणि तुमचं बँकेचं पासबुक एवढे तीन डॉक्युमेंट्स तुमचे तलाठी कार्यालयामध्ये जमा करायचे आहेत आता काही ठिकाणी हे डॉक्युमेंट जमा करायला सुरुवात झाली असेल गोंदियाचा जो भाग आहे गोंदिया जिल्ह्याचा त्या जिल्ह्यामध्ये ही योजना आता या ठिकाणी राबवण्यात येत आहे हळूहळू संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही योजना राबवण्यात येईल त्यावेळेस तुम्हाला तुमच्या तलाठी कार्यालयामध्ये या ठिकाणी तुमचं हयात असलेलं प्रमाणपत्र तुमचं आधार कार्ड आणि तुमचं बँकेचं पासबुक या तीन गोष्टी तुम्हाला तुमच्या तलाठी कार्यालयामध्ये जमा करायचं आहे अशी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी तुमच्यासाठी माहिती होती आता यानंतर येणारे जे पैसे असतील ते तुमचे डीबीटी मार्फत तुमच्या थेट खात्यामध्ये येणार आहे तुम्हाला कुठेही या ठिकाणी बँकेमध्ये चक्कर आणण्याची गरज पडणार नाही ते डायरेक्टली तुमच्या खात्यावरती तुमच्या आधार कार्डला जी बँक लिंक असेल त्या बँकमध्ये जमा होतील आणि ज्यांच्या आधार कार्डला बँक लिंक नसेल त्यांनी पोस्ट पेमेंट बँकेचा अकाउंट ओपन करायचं आहे शंभर रुपयामध्ये काय जे तुमचं अकाउंट असेल ते चार्जेस घेतील आणि त्यानुसार तुमचं अकाउंट हे ओपन केलं जाईल डायरेक्टली तुमचे पैसे तुमच्या पोस्ट पेमेंट बँकेमध्ये येतील ते तुम्ही या ठिकाणी ए ए पी एसने तुमच्या गावामध्ये किंवा सी एस सी सेंटरवर जाऊन हे काढू शकता